मजेशीर होड्या हा पाठ वर्ग तिसरीला आहे आणि त्यामध्ये होडी बनवता येणे हा एक उपक्रम आहे। वर्ग तिसरीचा विद्यार्थी सानिध्य हा या ठिकाणी होडी कशी तयार करायची हे आपल्याला सांगत आहे। सुरुवातीला साधी होडी, होडीचे दोन प्रकार तो शिकवणार आहे। पहिली गोष्ट, पहिली होडी साधी होडी आणि दुसरी काट्याची होडी, काटा डोंगा, त्याला आपण साधा डोंगा आणि काट्याचा डोंगा असं सुद्धा म्हणतो। तर साधा डोंगा आता तो सांगणार आहे, सर्वांचं लक्ष त्याच्याकडे सुरू। अशा सर्वांचं लक्ष समोर, सुरुवातीला फोल्ड केलेली आहे, नंतर आणखी फोल्ड, नंतर एका बाजूला एक पेज आणि दुसऱ्या बाजूला एक पेज। साधा डोंगा बनवून दाखव, सुरुवातीला साधा डोंगा बनवायचा आहे। एका बाजूला एक पेज आणि दुसऱ्या बाजूला तीन पेज, ठीक आहे। नंतर अशा पद्धतीने आतमधून एक कोन तयार करायचा आहे आणि कोन तयार झाल्यानंतर तो उकलायचा आहे आणि हा झाला साधा डोंगा तयार। साधा डोंगा तयार, दाखव सर्व विद्यार्थ्यांना। ब्यूटिफुल क्लॅप गो। यानंतर सानिध्य आपल्याला समोर काटा डोंगा बनवून दाखवणार आहे। काटा डोंगासाठी तयार, सुरू। सुरुवातीला पहिले फोल्ड मारणे एक, त्याच्यानंतर दुसरी फोल्ड मारत आहे तो, त्याच्यानंतर एका बाजूला एक पन्ना आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा एकच पन्ना, हे गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायची। आणि त्याच्यानंतर जे दोन पन्ने वाचलेले आहेत ते काय करत आहे तो, एका बाजूला मुपडत आहे, एका बाजूला टाकून दिलेले आहेत त्याने दोन पन्ने। पाहून घ्या पुन्हा चांगल्या पद्धतीने पहा। हां, त्याच्यानंतर काय करत आहे, ज्या बाजूला त्याने टाकलेलं आहे ते, ज्या बाजूला त्याने ते पेज टाकलेले आहेत तेथून तो हा घडी पाडत आहे। चला, पाडलेली आहे घडी आणि अशा प्रकारे आकार तयार झाला, पाहून घ्या। आणि तेथून त्याने उकललं आणि उकलता बरोबर जर तुम्ही बघितलं असाल तर काटा डोंगा तयार झालेला आहे। आणि काटा डोंगाच्या मागच्या बाजूला दाखव, सरळ दाखव, हा व्यवस्थित पकड। खालच्या बाजूला आपल्याला काटा दिसतो आहे आणि अशा प्रकारे त्याने काटा डोंगा तयार केलेला आहे। त्याच्यासाठी आपण शाबास क्लॅप वाजवू। शाबास क्लॅप गो। आणि अशाच पद्धतीने आमच्या तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सुद्धा, मुलींनी आणि त्यासोबत मुलांनी सुद्धा खूप छान पद्धतीचे डोंगे म्हणजेच होड्या या ठिकाणी आपल्यासमोर बनवलेले आहेत। ते सर्व विद्यार्थी तुम्हाला दाखवत आहेत अगदी मोठ्या प्रमाणात आणि वेगवेगळ्या प्रकारचे, काहींनी तर बेडूक, काहींनी झाड, अशा प्रकारे कलाकुसरसुद्धा आपल्यासमोर ठेवलेली आहे। तर याचं आपण एक दिवस प्रदर्शन भरवणार आहोत। खूप सुंदर, सर्वांनी त्या आत ठेवून द्या आणि आपण एक दिवस याचं प्रदर्शन करणार आहोत। धन्यवाद।